सर्टिफिकेट अपन द्याव बघा। दिलीप दादांचे शुभ हस्ते संगनायक किशोरचा 1000 रुपये कैश देऊन त्याचा गौरवित केला जात आहे। तर आणि आईवा खऱ्या अर्थाने जेलचा मानकरी ठरला, लाइव प्रसारणच्या माध्यमातून ज्याचं खूप मोठा योगदान आम्हाला प्राप्त झाला तो आतिश अतिशय आहे। आतिशला इथे सीलिंग फॅन दिले जाणार आहे। तर अभिनंदन आतिशचं जोरदार आल्यावरून बघा, कैलास सानप यांच्याकडून आईवा जेलचा जो मानकरी ठरलेला आहे कैलास सानप यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत। त्यानंतर आईवा जेलचा मानकरी कोण ठरला इथे ज्याला कोण प्राप्त होऊ शकला नाहीये, आणि सकाळीच अनिल ढोपरे यांनी जाहीर केलं की जर कोण जर याचा हकदार झाला नाही तर ते पारितोषिक मात्र आमचे डीजे मास्टरांना दिले जाईल। तर नितीन सानिया डीजे नितीन यायचे आहे, नितीनला हे पारितोषिक दिले जाईल। अल्पेश वाकडे जावई परिवार यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरण केले जात आहे। डीजे नितीन नितीन खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान या मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला देण्यात आला, तुझं गौरव केलं खऱ्या अर्थाने खूप मोठं गौरव केलं। काय सांगशील आपले योग्य दादा आहेत हितेंद्र यांच्याबद्दल काय सांगाल आता? कूलर मिळल्याबद्दल मला पण खूप आनंद झालाय, आणि डीजे घेऊ मला कमसे 16 वर्षे आली, याचा पहिल्यांदा मला असं हे श्रेय भेटले आणि मी सर्वांचं मनापासून आभारी आहे, असंच माझ्यावर प्रेम राहो। धन्यवाद नितीन, जोरदार ठाल्या। आणि यानंतर बघा आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत मित्रांनो, बक्षीस वितरण सोहळ्याकडे, कारण बेल नाही आपल्याला सर्वांना घाई झालेली आहे मित्रांनो। हा अंतिम सामन्याचा जो सामनावीर ठरलेला आहे की ज्याने 9 चेंडूला सामोरे जात असताना 26 धावा कुठून काढल्या, 2 ओव्हर 2 षटकांच्या मोबदल्यात 10 धावांच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना ज्यांनी बाद केलं तो खेळाडू ठरतो सामनावीर फायनलचा, भावेश पवार। भावेश पवार यायच्या बघा अंतिम सामन्याचा सामनावीर, तर भावेशचा सामनावीर या पुरस्काराने इथे गौरव केला जाईल। किशोर यायच्या पण, तर आमचे इथे दिलीपदादा आणि जगदीश आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने वितरण करायचे आहे। भावेश पवार ठरतो अंतिम सामन्याचा सामनावीर, गौरवित केलं जात आहे। जोरदार आल्यामधून अभिनंदन करूया। यानंतर लगेचच आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इथे जाहीर करणार आहोत, परंतु हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय वासुदेव पाटील। दादा आपण समोर यायचे आहे, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक इथे वितरण केलं जाईल। आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आम्ही इथे जाहीर करत आहोत, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात 3 सामने खेळत असताना 4 झेल ज्याने पकडले खऱ्या अर्थाने, आणि तो खेळाडू ठरतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ घोट, आणि खेळाडू ठरतो प्रीतम पाटील। सर्वोत्कृष्ट स्पोर्टची खऱ्या अर्थाने जी बायसायकल आहे सायकल ये सन्मान ये खऱ्या अर्थाने हा पारितोषिक देऊन त्याचं गौरव केलं जाईल। आदरणीय वासुदेव दादा पाटील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, मुकुंद दादांचे ते सासरे आहेत, आमचे हितेंद्रचे आजोबा यांच्या शुभ हस्ते प्रीतम पाटील, एक शिक्षित खेळाडू मित्रांनो, शिक्षित क्रिकेटर आहे पदवीधर, आणि प्रीतम ठरतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषक 2022 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। जोरदार टाळ्या मित्रांनो प्रीतमसाठी, आम्ही जास्त वेळ घेणार नाहीये कारण खूप उशीर झालेला आहे सर्व खेळाडूंना सुद्धा। सायकल पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे ते कल्पेश वाकडे, कल्पेश वाकडे यानंतरचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज इथे आम्ही
पारितोषिक वितरण करणार आहोत। तत्पूर्वी पारितोषिक देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो व्यासपीठावर सन्माननीय हिरामान पितले साहेब, जे रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत, शिवसेना विभाग प्रमुख, त्यांच्या शुभास्ते पारितोषिक वितरण केले जात आहे। आणि स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरत आहे की या स्पर्धेमध्ये तीन सामन्यांना तो सामोरे गेला, तीन षटक त्याने हाताळलं आणि तीन षटक हाताळत असताना 36 धावांच्या मोहबदल्यात 7 विकेट ज्याने गारद केलं तो खेळाडू ठरतो सामनावीर। संघाचं नाव आहे जानमान क्रिकेट संघ जोवेली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव आहे, खेळाडू ठरतो विवेक गायकवाड। सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज विवेक गायकवाड ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याने तीन सामन्यामध्ये तीन षटक फेकला 36 धावांच्या मोहबदल्यात 7 फलंदाजांना बाद करणारा विवेक गायकवाड जोडेली। विवेक याचे भेल नाहीये आणि आम्ही ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने वळत असतो तिथे वेल नसल्यामुळे आम्हाला सुद्धा कुठेतरी संयम रीत्या इथे खऱ्या अर्थाने कार्यरत व्हावं लागत आहे। विवेक तीन सामन्यामध्ये तीन षटक फेकला, तीन षटक 36 धावांच्या मोबदल्यात 7 फलंदाजांना बाद करणारा जानमान जोवेली क्रिकेट संघाचा विवेक गायकवाड ठरतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 2022 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज। अभिनंदन टाळ्यांचा प्रतिसादामध्ये विवेकचा आपण इथे अभिनंदन करूया मित्रांनो। यानंतर स्पोर्टची सायकल आणि सायकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे समीर दादा भंडारी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे। पद्माकर दादा जाधव न्यावलीपारा यांच्या माध्यमातून आम्हाला एक सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे। यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज इथे आम्ही नाव जाहीर करत आहोत। त्या या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने तीन सामन्यांना तर एनडी शेठ पाटील हे पुरस्कार वितरण करण्यासाठी एनडी शेठ पाटील श्रीमलंग क्रिकेट असोसिएशन 40+ विद्यमान अध्यक्ष आहेत। एनडी शेठ पाटील साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत, आपले शुभास्ते पारितोषिक वितरण केलं जाईल। स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज तीन सामने खेळत असताना 24 चेंडूंना सामोरे गेला आणि या स्पर्धेमध्ये एकूण त्याने 58 धावा कुठून काढल्या तो खेळाडू ठरतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 2022 चा सर्वोत्कृष्ट फलंदाज। संघाचं नाव आहे रियांस रुअनस्पोर्ट गोरसई आणि खेळाडूचं नाव आहे संदेश केने, ज्याने तीन सामन्यामध्ये 24 चेंडूंना सामोरे जात असताना दमदार 58 धावा या स्पर्धेमध्ये कुठून काढल्या तो खेळाडू ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज। खेळाडूचं नाव आहे संदेश केने गोरसई। आणि सन्माननीय एनडी शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते इथे सायकल स्पोर्टची सायकल हे खऱ्या अर्थाने पारितोषिक देऊन त्याचा इथे गौरव केला जात आहे। सर्वांनी ढोल ढोला जोरदार टाळ्यांचा प्रतिसादामध्ये इथे संदेश घेण्याचं अभिनंदन करायचे आहे। हॅलो, तर आता आपण एक विशेष बक्षिसाकडे वळणार आहोत, कारण या स्पर्धेमध्ये एक वेगळा रेकॉर्ड जो झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्या स्पर्धेने एक रेकॉर्ड केलेला आहे तो म्हणजे पंचांसाठी बाईक। तर तब्बल ही 5 दिवसाची स्पर्धा होती आणि या 5 दिवसामध्ये तब्बल 15 पंचांनी आपली भूमिका इथे पार पाडली आहे। तर त्या 15 पंचांच्या चिठ्ठ्या इथे टाकल्या जातील, त्याच्यामध्ये नक्कीच मी ज्या ज्या पंचांनी सहभाग घेतला ते पंच अशा प्रमाणे आहेत, माठ्या सर आहेत, जावेद फरीद सर, अनिल टेंबे सर, मनोज गुप्ता सर, दीपक पाटील सर, सुनील तांडेल सर, जय पवार सर, मिस्टर हॅरी सर, महेश मिसाले, संतोष चौधरी, शैलेश चव्हाण सर, हिरामन भोसले सर, सुनील पाटील सर, द्वारकानाथ सोरगे सर,
आणि रवींद्र पाटील सर हे 15 पंच आहेत आणि या 15 पंचांच्या चिट्ट्या इथे टाकण्यात येत आहेत, तर जे पंच लाईव पाहत असतील त्यांनी नक्कीच हात जोडून राहा आणि जर तुम्ही नसाल आणि बाईक आली तर ती घेण्यासाठी या। तर योगेश दादा मडवे आहेत, हितेंद्र मडवे असतील, तसेच आमचे अनिल दादा आणि सर्व आमची संयोजक कमिटी आहे। यस धकधक पंचांच्या चिट्ट्या आहेत। कोण पंच असेल? अजय भंडारी। जय पवार सर। तर जय पवार सर या आपण ते आहेत इथे, तर त्यांनाही चिठ्ठी आलेले आहे। जय पवार सर ठरतात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने लकी लकी आहेत ते जे बायकरमॅन। आणि जय पवार सर सकाळी तुम्ही प्रवीण दुगाडे यांच्याशी चर्चा केली होती आणि प्रवीण दुगाडे यांनी सांगितलं होतं की बाईक तुम्हाला मिळेल। तर पहा बोला गणपती बाप्पा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये क्रिकेटचा पहिला खऱ्या अर्थाने पंच असा ठरलेला आहे की ज्या पंचाचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक या पुरस्काराने गौरव केला जात आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। हॅलो, मी प्रथमतः सर्व आयोजक आपले अनिल भाऊ आणि सर्व मला माहीत नाही कोणकोण, पण मी प्रत्येकाचा धन्यवाद मानतो की यांनी ही संकल्पना इथे आयोजित केली, कारण प्रथमच कोणत्या तरी पंचांना बाईक भेटली आहे। अख्ख्या मला वाटते माझ्या करिअरमधली ही प्रथमच गोष्ट झाली की जिथे पंचांसाठी लॉटरीमध्ये बाईक ठेवली आहे। मी सर्व आयोजकांना धन्यवाद मानतो आणि सर्व खरंच प्रथमतः अशीच कोणती मोठी टूर्नामेंट झाली जिथे असा सन्मान झाला पंचांचा। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये जय पवार यांचं आपण अभिनंदन करूया। महाराष्ट्राच्या इतिहासामधले पहिले पंच ठरलेले आहेत बायकर मॅन, अभिनंदन। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा जय पवार तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। एक चांगले योगदान खऱ्या अर्थाने आमच्या पंचांचा गौरव इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा मडवी, हितेंद्र मडवी, रोशन मडवी, त्यांच्या संपूर्ण टीम, आमचे अनिल ढोपरी, सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा गौरव होत आहे। मित्रांनो हा गौरव आहे जय पवार सर, हा गौरव आहे आपल्या कर्तृत्वाचा, तुम्ही दिलेल्या क्रीडा क्षेत्राला योगदानाचा, हा गौरव आहे आपल्या सन्मानाचा आणि गौरव होत आहे आपल्या दातृत्वाचा। तर नक्कीच एमडी सर आपण पाहतोय की कारण तुम्हीच सरप्राईज नाही तर सर्वच पंच आणि समालोचक सरप्राईज आहेत, कारण पहिली अशी महाराष्ट्रातील स्पर्धा आहे जी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानमध्ये आपल्याला हे गिफ्ट मिळत आहेत। तर योगेश दादा आणि हितेंद्र दादा आणि आमची पूर्ण कमिटी आहे की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर कारण हा रेकॉर्ड स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच करू शकतं, कारण वेगवेगळा आहे। यावर्षी टू व्हीलर आहे, काय भरोसा पुढल्या वर्षी चार चाका देखील असतील सांगू शकत नाही, पण कारण दिलखुलास ही लोक आहेत। तर धन्यवाद जय पवार सर, सकाळी तुम्ही इथे आलात, थोडेसे लेट देखील झालात, पण पॅनल्टी होती, पण पॅनल्टीमध्ये बाईक मिळाली नक्कीच। पण इथे आल्यानंतर कारण विचार केला तर मानधनाचा विषय नाही, पण जेव्हा तुम्ही सकाळी घरून निघालात त्यावेळेला तुम्ही तुमच्या अर्धांगिनीला काही सांगितलं होतं का?
हो सांगितलं होतं, कारण मला अनिलने जी संकल्पना सांगितली होती म्हटलं जास्त नको थोडं प्रे कर, कारण बाकीचे 15 पण पंच आहेत जे त्यांच्या घरचे पण प्रे करत असतील, पण मला वाटते माझ्या बायकोच्या प्रेचा जास्त इफेक्ट पडला देवांमुळे. नक्कीच, म्हणजे पूर्ण देव तुमच्या बायकोने पाण्यात ठेवले असतील आणि म्हणूनच हा लकी ड्रॉ तुम्हाला लागलाय. खूप खूप अभिनंदन तुमचं. यस, तर हरी सर, हरी सर तुम्ही मागे पाठीमागे बसलात, तर आपल्या पार्टनरला बाईक मिळाली आहे, तर तुम्ही काय फील करता? नाही, खूप आनंद होतोय की मी देखील महाराष्ट्राच्या बाहेर देखील जातोय अंपायरिंग करायला, परंतु ही पहिल्यांदाच ही संकल्पना पाहतो, याचा निश्चितच आनंद होतोय आणि याचं पूर्ण श्रेय या कमिटीला जाते. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद. तर एवढ्या खुशीचा माहोल आहे. तर अनिल दादाने सांगितलं की आता तुम्ही डान्स पण करता, सर्वच गोष्टी करतात, तर आता एक धावला हो द्या. पाणी परला बांधन भरला, पाणी परला बांधन भरला, ना पाणी मेरे गांचा परला, पाणी मेरे गांचा परला, श्रीकृष्णाच्या दबल्या गाया बाय पाण्या उतरल्या, श्रीकृष्णाच्या दबल्या गाया बाय पाण्या उतरल्या, पाणी पेती शांत होती, पाणी पेती शांत होती, कुण्या गवर म्याला आशीर्वाद देते, कुण्या गवर म्याला आशीर्वाद देते, आमच्या अनिल वर्म्याला आशीर्वाद देते, अनिल वर्म्याला आशीर्वाद देते. पाणी भरला बांधन भरला, पाणी भरला बांधन भरला, ना पाणी मेरे गांचा परला, पाणी मेरे गांचा परला, आणि श्रीकृष्णाच्या दबल्या गाया बाय पाण्या उतरल्या, श्रीकृष्णाच्या दबल्या गाया बाय पाण्या उतरल्या, पाणी पेती शांत होते, पाणी पेती शांत होते, ना कुण्या गवर म्याला आशीर्वाद देते, कुण्या गवर म्याला आशीर्वाद देते, इतिंद्र वर म्याला आशीर्वाद देते, इतिंद्र वर म्याला आशीर्वाद. आगरीच्या मिठा द्वारलीच्या माता, सायाचा लोणग कोणी उतरेला, सायाचा लोणग कोणी उतरेला, आमच्या अनिल दादाने लोणग त्यांचा उतरेला, आमच्या अनिल दादाने लोणग त्याचा उतरेला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मिस्टर हरी. क्या बात आहे महागुरु सर. बघा मित्रांनो, मैदानामध्ये क्रिकेट, तर एनडी पाटील साहेबांकडून 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे योगेश दादा पाहायला गेलं तर अजूनही हितेंद्र आणि योगेश दादांकडून 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे आज पाहायला गेलं तर पाणी पैशांचा भरला नक्कीच. आणि मुकुंद दादा मडवी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. या गुंदादा मडवी 500 रुपयाचा. म्हणजे आज पाहायला गेलं तर हे दादा आलेत. यस, जबरदस्त. आज पाहायला गेलं योगेश दादा तर खेळाडू तर आपले मागे नाहीच, परंतु आज अंपायर आणि समालोचक देखील कुठेच मागे नाही, सर्व कला यांच्यामध्ये आहे. नक्कीच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. एक राऊंड मारा. तर आता आपण आता बोलतोय महत्वाच्या भूमिकेकडे. ज्यांनी पूर्ण ही पूर्ण स्पर्धा आपल्या डोक्यावरती घेतली आहे ते म्हणजे समालोचक. तर समालोचकांची चिठ्ठी इथे काढण्यात येईल. मागुरु या ना इकडे. काय भरोसा तुम्हाला लागली तर प्रवीणजी तुम्ही पण या. प्रवीण गायकर या. यस, तर या स्पर्धेमध्ये योगेश दादा
तब्बल आपले 15 समालोचकांनी आपलं काम केलं. हा नक्कीच. तर आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला, कारण या स्पर्धेवरती प्रेम म्हणून हे समालोचक अनिल दादांचा ज्या ज्या वेळेला प्रत्येक समालोचकाला फोन गेला, कोणी समालोचकांनी विचारलं नाही की आम्हाला मानधन देणार की नाही, अजिबात विचारलं नाही. कारण जर तुम्ही काही कोणाला नसतं दिलं तरी तुमच्या सेवेसाठी हे लोक तत्पर आहेत, कारण तुमच्यावरती एवढा प्रेम आहे. या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानवरती प्रेम आहे, कारण आपल्या दादांनी हेच कमवलंय. दादांनी आयुष्यामध्ये माणुसकीच कमवली आहे आणि आज ती माणुसकी आपण पूर्ण या महाराष्ट्रामध्ये बघतोय. या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं आज एवढं नाव झालंय. ह्या सातत्य तुम्ही असंच टिकवत राहा, ह्याच आमच्या सर्व समालोचक कमिटीकडून शुभेच्छा आहेत. तर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या समालोचकांनी आपली भूमिका निभावली त्या समालोचकांची नावं मी वाचून दाखवतोय. योगेश मडवी सर असतील, रोशन पाटील तारा, विनोद पाटील भोपर, सागर मांडवकर नेरे, प्रवीण टेंबे वलभ, दिनेश पाटील बेलवली, बाबूशा देवीसापाडा, रोशन पाटील शिरवली, रवींद्र मात्रे ओवले, ओमकार शेट्टे वाकलन, प्रवीण दुगाडे पोयंजा, जगदीश पाटील नारिवली, संदीप पाटील म्हणजे मी मुरबी, प्रवीण गायकर वाकडी, हे 15 समालोचक होते. तर आपण आता त्यांचं नशीब बघूया. आणि यस यस या नाही नाही माझेच निघेल. प्रवीण टेंबे खऱ्या अर्थाने ठरतो महाराष्ट्रातील क्रिकेट समालोचक क्षेत्रातील पहिला बायकर मॅन. सर्वांनी जोरदार ताळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण करूया इथे. तर प्रवीण टेंबेला ही बाईक लागलेली आहे. तर निश्चित स्वरूपात सर्वप्रथमतः आमच्या समालोचक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून मी समालोचक क्षेत्रातील एक महागुरु म्हणून, त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, आमचे आदर्श समालोचक प्रवीण दुगाडे सर या आणि रॉकस्टार प्रवीण गायकर, संपूर्ण रायगड समालोचक असोसिएशन पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या सर्व समालोचकांच्या वतीने, या दोन्ही असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक योग्यदादा मडवी, त्याचबरोबर हितेंद्र मडवी, आमचे अनिलदादा असतील, दिलीपदादा, त्याचबरोबर मुकुंददादा, रोशन असतील, तुमचे संपूर्ण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, गावदेवी क्रिकेट संघ उसाडणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाडणे यांचं मी सर्वप्रथमतः एक समालोचक क्षेत्रातील या सर्वांचा एक महागुरु म्हणून, जो मला समाजाने खऱ्या अर्थाने आमच्या समालोचकांनी मला खऱ्या अर्थाने जी उपाधी दिली, हा माझा खऱ्या अर्थाने जवळजवळ 25-30 वर्ष आम्ही क्रिकेट समालोचन करतो, हा आमचा एक सन्मान आहे. परंतु एक सिनियर कॉमेंटेटर म्हणून आज आमच्या प्रवीण टेंबेला खऱ्या अर्थाने बायकर मॅन म्हणून होण्याचं भाग्य लाभलं आणि हा सन्मान इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने लाभण्यात आला, त्याबद्दल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सर्वप्रथमतः रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील साहेब, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष किरण पाटील साहेबांच्या वतीने तुमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून सन्मान इथे आमच्या समालोचकांचा गौरव झाला. हॅलो, आता तूच बोल. माईक समोर घ्या. हॅलो. अरे बाईक भेटल्याबद्दल कसं वाटला?
हॅलो प्रवीण टेंबे, प्रवीण टेंबे प्रतिष्ठान शिवभक्त पहलवान या सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार। महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये अशी स्पर्धा कुठे झाला नाही, मला खूप आज आनंद वाटतोय, मी सर्वांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण आयोजकांचा। प्रवीण टेंबे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या समालोचकांचा आज रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने इथे गौरव करण्यात आला आणि तू खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामधले पहिला बायकर मॅन ठरलेला आहे, हे निश्चित स्वरूपात तुझ्यासाठी काय योग असणार आहे, कसं काय तुला वाटतं? तर आयोजन कमिटी बद्दल धन्यवाद। धन्यवाद प्रवीण, धन्यवाद प्रवीण टेंबे कुठे, हा ते अंपायरची बाईक नाही आला तो यस। तर पंच आणि समालोचक आणि संदीप पाटील सर, हा प्रवीण टेंबे सुद्धा उशिरा आल्यानंतर त्याला सुद्धा समालोचक म्हणून पॅनल्टी बसलेली होती आणि पंच पॅनल्टीचा मानकरी ठरला आणि त्याचबरोबर समालोचक सुद्धा पॅनल्टीचा मानकरी ठरला। पण परंतु एक गोष्ट लक्षात आली आहे, ओ अनिल शेठ, एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रवीण टेंबेला जी बाईक लागली आज प्रवीण गायकर होता, परंतु आडनावामध्ये फरक पडला, घरून बायकोचा फोन आलाय प्रवीण गायकरला कि बाईक तुम्हाला का मिळाली नाहीये। तर प्रवीण नशीब असतात आणि काही हरकत नाहीये, भेटली ती आपल्या समालोचक भावालाच भेटली, अभिनंदन अभिमान पाहिजे आपल्या सर्वांना। तर नक्कीच, कारण हे 15 जे समालोचक होते आमचे 16 कि सर्वांनी एकमेकांना पूर्णपणे सपोर्ट केला, सहकार्य केला, हे नक्कीच कोणाला मिळू द्या, पण ती बाईक आपल्या समालोचककार मित्रालाच मिळेल। तर प्रवीण टेंबे तुझं मनपूर्वक अभिनंदन मी करतोय, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा, या बाईक मिळालीबद्दल तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय। तर यानंतर लगेचच आपण पुढील बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत, आपण फासली घेणार आहोत मित्रांनो। इथे चतुर्थ क्रमांकाला प्रथमतः आपण इथे आमंत्रित करू, नंतर तृतीय क्रमांकाला। तर चतुर्थ क्रमांकाचा जो संघ मानकरी ठरलेला आहे, दुर्गेश इलेवन आई गावदेवी नारायण क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी समोर यायचे आहे। आमच्या मान्यवरांच्या शुभा असते आपल्याला इथे कॅश प्राईज 25,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाचं सन्मानचिन्ह देऊन ट्रॉफी देऊन आपला गौरव केला जाईल। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, आणि यानंतर यानंतर तृतीय क्रमांकाचा जो संघ मानकरी ठरलेला आहे, गावदेवी क्रिकेट संघ घोट, त्यांचे संघनायक आणि आपल्या व्यवस्थापक आणि सर्व खेळाडूं समोर यायचे आहे आपल्याला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने। घोट क्रिकेट संघ चतुर्थाचा मानकरी बघा, प्रथम क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी, जे पहिले क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची बक्षीस खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये जाणं गरजेचं होतं वेळेवर, त्यामुळे आपण प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण केली। आता तृतीय क्रमांकाचा जो मानकरी आहे गावदेवी घोट संघ, गावदेवी
गावदेवी क्रिकेट संघ जोवेली जय हनुमान जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली याच्या बघा तर तृतीय क्रमांक ठरलेला आहे जय हनुमान जोवेली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी करण अभिनंदन करण दुले बघा आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते पारितोषिक वितरण केले जात आहे इथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली क्रिकेट संघाला आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य स्वर्गीय रामचंद्र मंडवी चषकाचं सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जात आहे तर यानंतर मित्रांनो स्वप्नातील बाई किते वितरण केले जाणार आहे सर्वप्रथमता हॉल तर इथे ए आणि बी बघा स्वप्नातील बाईक ए आणि बी गटासाठी सर खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट खेळाडूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मालिकावीर खेळाडूसाठी टू व्हीलर्स बाईक आहे त्या बाईकचं वितरण आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जाईल आणि मालिकावीर ठरतो ए आणि बी पोल मधील बघा ज्या खेळाडूने चार सामन्यामध्ये 32 चेंडूंना सामोरे जात असताना 86 धावा एकूण कुठून काढल्या आणि चार षटक त्यांनी फेकलं 40 धावांच्या मोबदल्यात एका फलंदाजाला त्यांनी बाद केलं म्हणजे टोटली पॉईंट त्याच्या नावावर आहेत 91 म्हणजे 91 आणि तो खेळाडू ठरतो खऱ्या अर्थाने संघाचं नाव आहे जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली आणि बदलापूरचा वंडर बॉय करण धुले ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट मालिकावीर क्या बात आहे करण धुले बदलापूरचा वंडर बॉय मित्रांनो जोवेली पहिली त्याच्या बघा अनेक वर्षे क्रिकेटची सेवा केली आणि हा खेळाडू ठरतो करण धुले या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठानचा सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर टू व्हीलर्स बाईक हे पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जात आहे करणला इथे मात्र प्रश्न विचारला जाईल क्या बात है करण जय हनुमान जोवेली अभिनंदन करण जोवेली वंडर बॉय बदलापूर वंडर बॉय अनेक वर्षे क्रिकेट का प्रतिनिधित्व करतो मित्रांनो परंतु आज करण तुझं आज स्वप्न पूर्ण झालं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये तुझा आदर्श खेळ झाला आदर्श खेळाडू कसा असावा कारण ठाणे प्रीमियर लीग मध्ये तू नेतृत्व करत असताना आज खऱ्या अर्थाने तू तुझ्या गावासाठी खेळला तू तुझ्या स्वतःच्या संघासाठी खेळला आणि संघाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रावीण्य मिळवलं मित्र खऱ्या अर्थाने आणि ये टू व्हीलर्स बाईक या पुरस्काराचा तू मानकरी ठरला तू खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यामधली किती बी बाईक असणार माझी पहिलीच बाईक आहे आणि मी पहिली बाईक मामा आणि मामाच अन बोलवेन कारण जामा आणि दत्ता सगळ्यांचा म्हणजे ड्रीम होता की मला बाईक मिळावे खर तर ज्या माणसाचा म्हणजे जीव होता तो आला नाही पण येऊन गेला तो कारण मी मॅचला गेलतो म्हणून माझा दादा ज्याचा ड्रीम होता की मला बाईक मिळावी पण तो आज घरी आहे पण तो पण आनंद आला असेल त्याला कारण आज बायकरचा खऱ्या अर्थाने तुमच्या संघातील खेळाडूंना सर्व आनंद झाला गावातील क्रिकेट रसिकांना आनंद झाला कारण ही बाईकचा तू मानकरी ठरला या बाईकवर पहिले प्रथम तर तू कोणाला बसवणार आहेस नक्कीच इथं असतं तर दादाला बसवलं असतं परंतु मामा सांना मी पहिलं प्राधान्य दे तर पुन्हा एकदा करण पुढल्या वर्षी इथे मोठी स्पर्धा आयोजित केली जाईल वेगळी संकल्पनाने आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला खेळणं आवडेल का नक्कीच आम्ही न सांगता आमची एंट्री ठेवतो दादा आणि हेच माझं भाग्य आहे की आम्हाला म्हणजे
फक्त हँडवेल पाठवतो आणि एंट्री फिक्स ठेवले सांगतो बस. करण नक्कीच सर्वप्रथम अभिनंदन तुझं आणि तुझी पहिलीच बाईक आहे. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानमध्ये तू खेळला, अप्रतिम खेळ दाखवला, प्रेक्षकांची मनं तू जिंकली. तर करण ही स्पर्धा खेळताना तुला कसं वाटलं? खूप आनंद आला कारण आम्ही पहिल्या वर्षीसुद्धा खेळलो आणि इथे आय थिंक तिसरा की चौथाच आलेला आमचा आणि यावर्षीसुद्धा तिसरा चौथा आला, परंतु गेल्या वर्षी जे भेटलं नाही ते यावर्षी नक्की कमवलं. करण एक प्रश्न आहे की सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर क्रिकेट क्रिकेट म्हटलं तर घरची मोठी मंडळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पाहतात, परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला तर भेटतात. तर तू एक तुझ्या घरचा कर्ता आहे, तर तुझ्या घरून तुला कसा सपोर्ट आहे, तुझ्या पत्नीचा कसा सपोर्ट आहे या खेळासाठी? काय घरी गेल्यानंतर थोडासा रागारोस असतो की सकाळी जाताना आनंदात तुला सोडत तर लग्न नाही झालं तर भविष्यामध्ये काय प्रयत्न असतील? लग्न झाला नाही परंतु बाईकवरती यावर्षी बसवणार का पाठीमागे? बघूया, नक्की, अजून फिक्स नाही. खूप खूप सोशल मीडियावरती बरेच फोटो तुझे बघतो मी. लक्की लक्की म्हणजे यावर्षी योग आहे. तर योगेश दादा, पुढल्या वर्षी नक्कीच आपल्याला करण दुले म्हणजे 4 आत होतील, 2004 होतील. तर धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा करण. लगेचच आपण बाईकवर स्वारवाचं अभिनंदन करण. हा जयेश मात्रे आणि दत्ता मात्रे दादा यायचे आहे, खूप मोठा ते पाठीराग आहे त्यांच्या संघाचे. आणि करण करण पुढे बसायचे आणि त्यांना मागे बसवायचे. हा दादा बसा तुम्ही. बोला बजरंग बली की. मेरे करण अर्जुन आएंगे. हे होता तो वाघ जिल्ह्याची आग. सर्वांनी जोरदार दादापासून अभिनंदन करायचे आहे. होता तो वाघ जिल्ह्याची आग, साऱ्यांची होती साथ. मेरे करण अर्जुन आएंगे. मळवी चषक ठेवलाय उसाट ने गावात. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाट ने गावात. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाट ने गावात. यानंतर बघा सियाणी, यानंतर अंतिम पारितोषिक कार्यार्थाने ते वितरण केलं जाईल. सी आणि ग डी अर्थात या गटासाठी या पोलसाठी जी बाईक आहे ते पारितोषिक इथे वितरण केलं जाईल. तर सी आणि डी गटातील मालिका भी ठरतो निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये. ज्या खेळाडूने 3 सामने खेळला, 21 चेंडूंना सामोरे जात असताना 47 धावा कुठून काढल्या, प्लस 3 ओव्हर षटक त्यांनी हाताळलं, 23 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना ज्याने तंबूचा रस्ता दाखवला तो खेळाडू ठरतो या स्पर्धेचा सर्व सी आणि डी गटातील मालिकावीर. आणि खेळाडू संघाचं नाव आहे दुर्गेश 11 गावदेवी क्रिकेट संघ नारायण. आणि खेळाडू ठरतो विकी आजारी. विकी आजारी, विकी आजारी यांच्या बघा अभिनंदन. विकी अभिनंदन. दुर्गेश 11 आहे गावदेवी क्रिकेट संघ नारायण क्रिकेट संघाचा विकी आजारी ठरतो. सी आणि डी गटाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर. हॅलो. तर विखी आजारी, विखी आजारी अभिनंदन. आणि मित्रांनो लक्ष द्या, तर विखी हजारी हा ठरलाय या स्पर्धेचा सी आणि डी गटातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. बाईक मिळाली आहे तर विखी आजारेसाठी, विकी आधारेसाठी भवानी ग्रुप नारायण यांच्याकडून तब्बल
26,000 रुपये इथे आलेले आहेत. जोरदार अभिनंदन भवानी ग्रुप नार्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम तुम्ही करता. हॅलो बस विकी विकी एकच प्रश्न असेल विकी, तू बायकरचा मानकरी ठरला विकी, तुला कसं वाटतं? नक्कीच खूप तर विकी आजारी ठरतो सी आणि डी गटाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकवीर. तर विकीकडे वळूया. विकी आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तू या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, त्याचबरोबर तुमच्या संघाला मोठा योगदान दिला. या या पुरस्काराचा तू मानकरी ठरला, कसं वाटतं तुला? ही जी बाईक मला भेटली ही फक्त माझी मेहनत नाही तर पूर्ण माझ्या टीमची मेहनत आहे. एक प्रत्येक मॅचमध्ये मीच नाही केलो तर पूर्ण जे 11 जण होते त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला, म्हणून त्यांच्या मेहनतीने मला बाईक भेटली. मी काय एवढं जास्त काय केलेलं नाहीये. विकी हे जे आयोजन केलं आमचे योग्य दादा आहेत हितेंद्र दादा, त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने कमिटीने केलं. योग्य दादा हितेंद्र दादा अनिल ढोपरे यांच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? इथे खेळण्याची संधी प्राप्त झाली. नक्कीच इथे खेळण्याची संधी मिळाली म्हणजे खूप हे भाग्यवान गोष्ट आहे, कारण की इतका चांगला आयोजन कुठेही जास्त ठिकाणी भेटत नाही बघायला. इतक्या भारी आयोजनामध्ये खेळायला भेटलं खूपच चांगली गोष्ट आहे. विकी तुझ्या घरच्या आई वडिलांकडून तुला क्रिकेट खेळासाठी कशा प्रकारचा सपोर्ट केला जातो? वडील इथे आहेत बघा मित्रांनो, की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तायाची. तुम्ही भाग्यवान आहात, एक आदर्श आहे शांत स्वभावाचा खेळाडू. विकी तू पुरस्काराचा मानकरी ठरला, मालिकावीर झाला, खरेदार ठरला. ही तुझ्या कारकिर्दीमधली कितवी बाईक आहे? ही माझी दुसरी बाईक आहे. आता या बाईकवर तू कोणाला बसवणार? नक्कीच माझ्या पप्पांना. खूप खूप शुभेच्छा पप्पा, लगेचच बसायचे आहे. नक्कीच महागुरु योगेश दादा, योगेश दादा एक मिनिट, एक मिनिट. तर अभिनंदन विकी, कारण ज्या वेळेला तू खेळत होता त्यावेळेला नक्कीच अनाउन्समेंट देखील झाली होती की गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा तू मानकरी ठरला होता. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत होता, अतिशय चांगल्या पद्धतीने तू खेळ केला. तर बरेच खेळाडूंना योगेश दादा आम्ही प्रश्न विचारत असतो की तुमच्या तुम्ही खेळता रात्रंदिवस तुम्ही खेळ करत असता तर तुमच्या घरच्यांचं सपोर्ट कसं असतं, खेळाडूंना विचारतो. परंतु आज मी विकीच्या वडिलांना विचारणार आहे. दादा या. तर दादा आज कारण ज्या वेळेला आपला मुलगा एक चांगलं काम करतो त्यावेळेला बापाची छाती ही फुलून येत असतं, तर तो अभिमान तुम्हाला आज झालेला असेल. तर विकी मैदानामध्ये खेळत होता आणि विकीच्या खेळाला तुमचा कितपर्यंत पाठिंबा आहे? माझा मुलगा बेशी शिकलेला आहे, केमिस्टर आहे. मी मुलाला खेळाडी सोडलेला आहे, नोकरीला कधी लावणार नाही मी, माझा घरचा व्यवसाय आहे. क्या बात आहे, इंजिनियर आहेत म्हणजे बघा एक केमिस्ट म्हणजे अतिशय शिक्षित व्यक्तिमत्व आहे. आणि आपण म्हणतो की शिक्षण घेतल्यानंतर क्रिकेट खेळायचं नसतं, परंतु ही चुकीची गोष्ट आहे, कारण बरेच खेळाडू हे हाय लेवलचं शिक्षण घेऊन देखील चांगलं खेळ करत असतात, त्याच्यामध्ये विकी. तर विकी तर कसं वाटतंय तुला, काय फील करतोस आणि तुला वाटलं होतं का की या स्पर्धेमध्ये तुला ही बाईक मिळेल? नाही खरं तर मी कुठे बाईकसाठी कुठे काय केलं तर गावच्या शाळांसाठी खेळत असतो, जेणेकरून की आपण चांगलं परफॉर्मन्स करावं आणि गावाचं नाव व्हावं याच्यासाठीच खेळतो. यस जय श्रीराम, अभिनंदन. जय श्रीराम, जय श्रीराम. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून आजचा आपला बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम संपला असे आम्ही जाहीर इथे जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. Jazz in the mix, jazz in the mix. हर घर में.